नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एम पी एस सी मार्फत जी उपसंचालक डीबीईटीची आणि प्राचार्य उपप्राचार्य निरीक्षक गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेजची वॅकन्सीज आलेली होती आणि त्या वॅकन्सीजसाठी इग्नाइट अकॅडमीमार्फत एक लाईव्ह बॅच सुरू करण्यात आलेली होती. ती बॅच आपली सायंकाळी 8:30 ते 10 चालायची. लगभग 4 ते 5 महिने ही बॅच चालली आणि डिसिप्लिन वेमध्ये चालली. कुठलेही सेशन मिस न होता, फक्त संडेची सुट्टी असायची. तर आता ही बॅच आपली कंप्लीट झालेली आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांची एक रिक्वेस्ट होती की सर, जेव्हा तुमची लाईव्ह बॅच कंप्लीट होईल तर प्लीज रेकॉर्डेड कोर्ससुद्धा लॉन्च करा. तर आज आपण हा रेकॉर्डेड कोर्स लॉन्च करतोय आणि त्या रेकॉर्डेड कोर्सच्या पूर्ण इन्फॉर्मेशनसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. ज्या विद्यार्थी पहिली वेळच हा व्हिडिओ बघताय त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि आपलं इग्नाइट अकॅडमीचा ॲपसुद्धा डाउनलोड करा. त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर मित्रो, या बॅचबद्दल आपण जो कोर्स कंटिन्यू केला होता त्याचा 100% सिलॅबस कंप्लीट झाला. मग आता तुमचं म्हणणं हे असेल की सर, एम पी एस सीनं तर सिलॅबस दिलेला नाही, मग तुम्ही सिलॅबस कुठला घेतला? तर 2016 जी जाहिरात आलेली होती तो सिलॅबस आपण रेफरन्सला घेतलेला होता. मग तो खूप 8 वर्षापूर्वीचा सिलॅबस होता. मग त्याच्यात काही चेंजेस आलेले नाही आहेत का? तर चेंजेस आलेत आणि ते चेंजेसला आपण पूर्ण कव्हर केलेला आहे. कन्सिडर करून, नवीन चेंजेस कन्सिडर करून, त्यानंतर आलेल्या स्कीम, या सर्व काही आपण ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत. आता दुसरा प्रश्न हा असू शकतो की सर, आता सुरुवात केली तर वेळ मिळेल का? आणखीन एम पी एस सी मार्फत सिलॅबस दिलेला नाही. सिलॅबस दिल्यानंतर जवळपास 1.5 महिना तुम्हाला कालावधी मिळतो. आणखीन सिलॅबसच आला नाही तर जवळपास होऊ शकतं की 2-1 महिने आणखीन कालावधी तुम्हाला अवेलेबल असेल प्रिपरेशनसाठी. म्हणून ही आपण एक रेकॉर्डेड बॅचसुद्धा लॉन्च करतो. तर या बॅचचे पूर्ण डिटेल्स आता आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. मित्रो, जेव्हा आपण ही बॅच लॉन्च केलेली होती तर या बॅचची फीस 9,999 प्लस GST ठेवलेली होती. ऑनलाईन बॅच होती. आता ती बॅच कंप्लीट झालेली आहे. मध्ये मध्ये आपण काही सणावाराचे डिस्काउंटसुद्धा दिलेले होते, पण आता जेव्हा आपण रेकॉर्डेड बॅच लॉन्च करतोय तर भरघोस असा 50% डिस्काउंट या बॅचवर ऑफर करतोय. तर जी 9,999 फीस होती आता ती 4,999 म्हणजे 5,000 प्लस लागणारा GST एवढी असेल. आणि त्यासाठीचा कुपन कोड DBET50 म्हणून दिलेला आहे. तुम्ही कधीही बॅच जॉईन करू शकता, तो कुपन कोड व्हॅलिड असणार आहे. या बॅचमध्ये काय कव्हर आहे तर प्रॉपर डिजिटल बोर्डच्या रेकॉर्डिंग्स आहेत. या म्हणजे मी आता तुमच्यासोबत कसं कम्युनिकेट करतो तशा टाईपचा मागे माझा डिजिटल बोर्ड आहे आणि मी शिकवला असेल अशा प्रॉपर रेकॉर्डिंग आहेत. ऑडिओ वगैरे असं काहीही नाही आहे. तर प्रॉपर डिजिटल बोर्डच्या HD क्वालिटीमधल्या रेकॉर्डिंग्स आहेत आणि त्या तुमच्या कोर्समध्ये अवेलेबल असणार आहे. जवळपास 1 ते 1.5 तासाचं असं एक सेशन आहे. तर More than 110 sessions त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे, जो की तुमचा 100% सिलॅबस कव्हरेज करतं. क्लिअर? एक्सपर्ट फॅकल्टीनं घेतलेले आहेत. जवळपास UPSC चे इंटरव्ह्यू दिलेले लोक त्या बॅचमध्ये शिकवायला होते. त्यानंतर ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे आणि या टेस्ट सिरीजमध्ये जवळपास 750+ MCQ देण्यात आलेले आहेत. तुम्ही या एक्झामचा पॅटर्न बघितला तर 100 MCQ तुम्हाला एका तासात सॉल्व्ह करायचे आहे. त्यामुळे आम्ही जे जे तुम्हाला MCQ देत होतो ते MCQ टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल करून देत होतो, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि एक जो ॲप्रोच असणारा MCQ सॉल्व्ह करायचा तो प्रॉपर सिरियस ॲप्रोच असेल, जेणेकरून प्रॅक्टिस पण चांगली होईल आणि तुम्हाला जो टाईम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम फायनल एक्झाममध्ये येऊ शकतो तो अवॉइड करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यानंतर ज्या लेक्चरच्या नोट्स होत्या, नोट्स कुठल्या वापरायच्या? चला व्हिडिओ लेक्चर तर आम्ही बघू, मग नोट्स लिहित बसायचं का? तर नाही. तुम्ही व्हिडिओचा स्पीड वाढवून सुद्धा व्हिडिओ बघू शकता. 2.5 पट स्पीड करण्या इतपत स्पीड आपल्या ॲपवर अवेलेबल आहे, पण तेवढा करायची गरज नाही. फॅकल्टीचा शिकवण्याचा स्पीड पण चांगला असतो, त्यामुळं तुम्ही स्पीड कमी करू शकता, वाढवू शकता. त्याची फॅसिलिटी आपल्या ॲपवर दिली गेलेली आहे. मग ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला A4 साईजच्या हँडआउटमध्ये प्रॉपरली प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये नोट्स आहेत, त्यामुळे लेक्चर बघताना लिहित बसायची गरज नाही. एखादं काही कंटेंट वाटलं तर त्याच्यावर तुम्ही लिहू शकता. अशा तुमच्या हँडआउटच्या फॉर्मॅटमध्ये नोट्स दिल्या ज्या की प्रिंट होऊ शकतात. त्यानंतर 100% सिलॅबस कव्हरेज तुम्हाला सांगितलं मी की आपण 2016 सिलॅबसचा रेफरन्स घेऊन मागचे 2 पेपर 14 आणि 16 पेपर जे की मी व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केले, वाटल्यास मी पुन्हा शेअर करतो. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक यूज करून तो ग्रुप जॉईन करा, त्याच्यावर तुम्हाला पुन्हा ते पेपर आणि त्यांची अन्सर की शेअर केली जाईल.
मी दोन्ही पेपरचा रेफरन्स होता आपल्याकडं, त्याचसोबत आपल्याकडं प्रिव्हियस सिलॅबस होता, राईट. काही स्टॅटिक कंटेंट आहे, काही डायनामिक म्हणजे चेंज होणारं कंटेंट आहे, ते सुद्धा आपण प्रॉपरली 2024 पर्यंतचं कव्हर केलं. यदा कदाचित काही चेंजेस आले सिलॅबस आल्यानंतर, तर तो सुद्धा पार्ट व्यवस्थितपणे कव्हर केला जाईल आणि एक वीकच्या आतच ते तुम्हाला सर्व काही कव्हर करून दिलं जाणार आहे. त्यानंतर बघा एमसीक्यू सेशन, प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर त्याच्यावर एक एमसीक्यू सेशन घेण्यात आलं, जेणेकरून एमसीक्यू कशा टाइपचे विचारतात, प्रीवियस इयर क्वेश्चन सुद्धा कव्हर करण्यात आले, जे या एक्झाम मध्ये आले, बाहेरच्या स्टेटच्या एक्झाम मध्ये आलेले ते सुद्धा क्वेश्चन कव्हर केलेले आहे. त्यामुळे प्रत्येक चॅप्टर नंतर एक सेपरेट एमसीक्यू सेशन घेण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा पुढच्या वीकपासून आपण रिव्हिजन लेक्चर सुद्धा घेणार आहोत, जेणेकरून तुमचा पूर्ण जे चॅप्टर आहे ते एका सेशनमध्ये रिवाईज करून देण्यात येणार आहे. तसं 100% कव्हरेज असलेलं एक व्यवस्थित पॅकेज आणि ते पण एका चांगल्या प्राईजमध्ये, चांगल्या फीसमध्ये तुम्हाला देण्यात येतं. भरपूर फीस आपण कमी केली, जवळपास 50%वरच फीस घेऊन आलेलो आहे. आता ही 5000 बॅच अवेलेबल असणार, ती पण क्लास 1 जॉबसाठी, आणि तुमच्याकडे कालावधीसुद्धा सफिशियंट मिळू शकतो, जेणेकरून तुम्ही आताही सुरुवात केली तर बऱ्यापैकी तुमचं सर्व काही कव्हर होईल. काही सेशन आता तुम्हाला वाटलं की हा टॉपिक खूप लेंदी आहे, ओके, एवढे व्हिडिओ माझ्याच्यानं बघून होऊ शकत नाही, तर मग तुमच्याकडे हँडआउट नोट्स आहेत, रिव्हिजन सेशनसुद्धा तुमच्या रेफरन्ससाठी असणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा पूर्ण व्यवस्थित सिलॅबस कव्हर करू शकता. युझिंग टेस्ट सिरीज तुम्ही तुमची पूर्ण चांगली प्रॅक्टिससुद्धा करू शकता. त्यामुळे ऑल द बेस्ट, राईट. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.